भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या एकता दौडला रत्नागिरीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सकाळी ठीक 8 वाजता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी व पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय शिंदे यांनी झेंडा दाखवल्यानंतर उत्साही वातावरणात एकता दौडला प्रारंभ झाला. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुमार काळम, परिवीक्षाधीन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, कोस्ट गार्डचे कमांडिंग ऑफिसर एस के मोहेंद्र सिंग, अप्पर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी एस आर बर्गे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर एस शिंदे, नियोजन अधिकारी विजय आहिर, तहसीलदार मारुती कांबळे, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, टाउन प्लॅनिंग ऑफिसर मकसूद सोलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे, के टी व्हीचे वृत्तसंपादक अलिमिया काझी, उमेश शेटे, ॲडव्होकेट फाजल डिंगणकर यांच्यासह रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आता पाहूया एकता दौडची क्षणचित्रे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकात्मतेचा संदेश राष्ट्राच्या अखंडतेसाठी निरंतर क्रियाशील राहील असा विश्वास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी व्यक्त केला. सगळ्या लोकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणे तुम्ही उपस्थित राहून या कार्यक्रमाचा सहभाग नोंदवला आणि महत्त्वाचा या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच होता. आजचा हे जे या माणसामुळे आज आपण सगळ्या लोकांनी इतकी मोठा अखंड भारत निर्माण झालेले आहे, त्यांच्या जयंतीच्या निमित्त त्यांचा एकताचा संदेश आजच्या युगामध्ये जसा सिक्युरिटी आणि एकताच्या संदर्भातचे बरेच प्रश्न वेगवेगळ्या भागामध्ये निर्माण झालेले आहे, त्याच ठिकाणी हे संदेश प्रकाश करून आपला पुढील पिढींना प्रेरणा करण्याचा हेतू होता. ते साध्य करण्यामध्ये प्रत्येक लोकांनी येऊन या कार्यक्रमाला अतिशय सक्सेस करून दाखवलेले, त्यासाठी प्रत्येकांना मी या ठिकाणी माझा धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. या एकता दौडमध्ये शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी पोलीस होमगार्ड एनसीसीचे विद्यार्थी शिक्षक आदी सहभागी झाले होते. नागरिकांनी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात एकात्मतेची भावना जपणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय शिंदे यांनी व्यक्त केले. दिवसाच्या निमित्ताने एक महत्त्वाचा विचार आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामध्ये अंमलबजावणी करण्याची जी आवश्यकता आहे ती व्यक्तिगत पातळीपासून, कौटुंबिक पातळीपासून, आपल्या गावापासून, शहरापासून सगळीकडे एकात्मतेची भावना आणि तसं वर्तन आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. आपण एक निर्धार करूया की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये जातीय एकात्मता, धार्मिक एकात्मता आपण सगळेजण निश्चितपणे अंमलबजावणी करूया. आणि आज आपण सगळ्यांनी या सुप्रभाती जो एक आपण निर्धार केलेला आहे त्याची निश्चितपणे अंमलबजावणी करूया असा एक निर्धार या ठिकाणी आपण सगळ्यांनी व्यक्त करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची महती थोडक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी सांगितली. जयंती निमित्त करतो आहोत ते सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण लोहपुरुष मानतो. लोहपुरुष यासाठी की ज्यांनी या भारतामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात मोठी समस्या होती की जे संस्थानिक होते शतकोशतके करणारे संस्थानिक यांना एकत्रीकरण करायचं होतं. एका ठिकाणी हैदराबाद राज्य हे पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची गोष्ट करत होतं. जुनागड हे पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची गोष्ट करत होतं. आणि सर्वात आज जो ज्वलंत प्रश्न जम्मू आणि काश्मीरचा तोही मोठा प्रश्न होता. परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर नेतृत्वाखाली एकूण 565 भारतातले संस्थानिक हे त्याने स्वतःच्या निर्णयाने ठामपणे आणि दृढ विश्वासाने एकत्र आणले. काही ठिकाणी त्यांना मिलिटरी ऍक्शन सुद्धा घ्यावी लागली. आपल्या जाणीव असेल निजामाच्या विरोधामध्ये ज्यावेळेस त्यांना आवाहन करून देखील ते संस्थानिक एकत्र होत नव्हते त्यावेळेस त्यांना पोलीस ऍक्शन त्या ठिकाणी घ्यावी लागली. मिलिटरी ऍक्शन त्यावेळेस घ्यावी लागली. अशा ह्या लोकपुरुषाची आज जयंती आहे. दरम्यान पोलीस दल NCC होमगार्ड स्काउट गाईड यांनी संचलनाद्वारे एकतेचा संदेश दिला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवून जनजागृती व्हावी म्हणून शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.